राज्य खनन निगम ने कोयले की धुलाई के लिए दिनांक 14/8/2019 को निविदा की घोषणा की थी। एमएसएमसी माइनिंग 2019 में निविदा में गैर व्यवहार के संदर्भ में पूर्व प्रेस कॉन्फ्रेंस भी की गई थी। कई व्यापारियों ने निविदा प्रक्रिया के त्रुटिपूर्ण कार्यान्वयन के लिए महाराष्ट्र राज्य खनन निगम के खिलाफ उच्च न्यायालय का दरवाजा भी खटखटाया था। साथ ही वॉशकोल से महाजैन को भी आमदनी बढ़ेगी, यह सवाल भी अनुत्तरित है। हालांकि यह साबित हो गया है कि महाजनकों ने भ्रष्टाचार के लिए राज्य खनन निगम को चुना। ऐसी जानकारी आयोजित पत्र परिषद के दौरान जय जवान जय किसान संगठन के अध्यक्ष प्रशांत पवार ने दी। इस निविदा की धारा के अनुसार कक्षा 2 में निविदाकारों के मामले में कुछ निर्देश दिए गए हैं। उस निर्देश के अनुसार श्रेणी के निविदाकारों के मामले में निविदाकर्ता जो सबसे कम बोली लगाने वाला क्रमांक 2 L2 होगा। यदि 2 में से वे L1 निविदाकर्ता की राशि पर कार्य करने की इच्छा प्रकट करते हैं तो महाराष्ट्र राज्य खनन निगम दोनों निविदाकारों को कार्य वितरित करेगा। इसमें 70% काम LI के लिए वॉश कोल क्वांटिटी को देखकर और 30% लोएस्ट L2 के लिए वॉश कोल क्वांटिटी को देखकर किया जाएगा। 22 मिलियन मैट्रिक टन वॉश कोल की वार्षिक आपूर्ति के लिए महाराष्ट्र राज्य खनन निगम को नियुक्त किया गया है। कोटा में SECL 7 मिलियन मैट्रिक टन, WCL 10 मिलियन मैट्रिक टन और MCL 5 मिलियन मैट्रिक टन शामिल है। 80% काम के लिए टेंडर मांगा गया था, ऐसी जानकारी प्रशांत पवार द्वारा दी गई है। महाजन को महाराष्ट्र राज्य खनिकर्म मंडळाने जे कोल वाशरीचं टेंडर काढलं होतं त्या टेंडरमध्ये 1250 करोड रुपयाचा भ्रष्टाचार हा जय जवान जय किसान संघटनेने ओपन केलेला आहे। ज्या टेंडरमध्ये 70% क्वांटिटी L1 वाल्याला द्यायला पाहिजे होतं त्याला 80% क्वांटिटी दिली, L2ला 30% क्वांटिटी द्यायला पाहिजे होती त्याला 20% क्वांटिटी दिली आणि हा पूर्ण घोटाळा जो आहे हा खनिकर्म महामंडळ महाराष्ट्र जनको आणि कोल वाशरीचे जे कोणी ओनर आहे हिंदवाला आणि SEBवाला या चौघा लोकांनी मिळून हा घोटाळा केलेला आहे, CVCच्या गाईडलाईन्सच्या विरोधात केलेला आहे। म्हणून या कंपनींवर ताबडतोब यांना ब्लॅकलिस्टेड करावं, महाजनकोचे आणि राज्य खनिकर्म महामंडळाच्या अधिकाऱ्यांना ताबडतोब यांच्यावर गुन्हा दाखल करून यांना पदमुक्त करण्यात यावं आणि हा टेंडर कॅन्सल करून महाजनकोला याच्यामुळे जो 1250 करोड रुपयाचं नुकसान होणार आहे एका वर्षाचं 5 वर्षाचं हे ताबडतोब थांबवून नवीन प्रक्रिया नवीन निविदा काढावी अशी जय जवान जय किसानची मागणी आहे। हा गुन्हा खनिकर्म महामंडळाने जी निविदा काढली त्यांच्या MD वर हा गुन्हा दाखल व्हावा आणि महाजनकोचे जे कोणी ऑफिसर याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असतील जर महाजनकोला हे कळत नसेल की या निविदामध्ये कशी फेरफार झालेली आहे तर याच्यावर सुद्धा इन्क्वायरी बसून महाजनकोचे ऑफिसर लोकांवर इन्क्वायरी बसवायला पाहिजे। त्याचं हे उदाहरण आहे, हे त्याचे कागद आहेत। हा टेंडर त्यांनी जे दिलेला आहे, इफ द कॅटेगरी बी बिडर्स मोर दॅन द 1 क्वांटिटी डिस्ट्रीब्युशन टू द L1 बिडर कॅटेगरी बी शॅल बी रिस्ट्रिक्टेड अप टू मॅक्झिमम 70% अँड बॅलन्स क्वांटिटी इज 30% हे याच्यामध्ये हे पूर्ण मेन्शन केलेलं आहे। पण हे अजूनही कोणी याच्याकडे लक्ष नाही दिलं आणि CVCच्या गाईडलाईन्सच्या विरोधात आहे, म्हणून ताबडतोब याच्यावर आम्ही CVCला कंप्लेंट करणार आहे आणि खनिकर्म महामंडळाच्या MD वर गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला जाणार। काय आक्षेप आहे? काय महाजनको आणि महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाने जो कोल वाशरीचं जे टेंडर काढलेलं आहे ज्याच्यामध्ये असं मेन्शन केलं होतं की L1ला 70% द्यायचं, L2ला 30% द्यायचं, पण या टेंडरच्या प्रक्रियेच्या बाहेर जाऊन CVCच्या गाईडलाईन्सच्या बाहेर जाऊन त्यांनी L1ला 80% दिलं आणि L2ला 20% दिलं। L2नी 20% कसं एक्सेप्ट केलं हा सुद्धा एक प्रश्नचिन्ह आहे। कोणाच्या दबावात येऊन यांनी 20% एक्सेप्ट केलं ज्याच्यामुळे हिंद एनर्जी जो L1 आहे त्याला
हजारों करोड़ रुपया फायदा होना है, कारण की 15% रिजेक्ट हा त्याच्या कोट्यामध्ये जाणार आहे आणि जो 10% ची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आम्ही काढलेली आहे. त्या व्हॅल्यू प्रमाणे 105 करोड़ रुपये त्याची एक तो व्हॅल्यू आहे आणि जो 15% चा जो कोळसा राहील जो बाहेर विकला जाईल त्याची किंमत 131 कोटी आहे. म्हणजे सीव्हीसीच्या गाईडलाईन्सच्या विरोधात जाऊन या टेंडरच्या धज्ज्या उडवून हा ऑर्डर त्यांना देण्यात आलाय, म्हणून हा ऑर्डर ताबडतोब कॅन्सल करण्यात यावा. महाजनको आणि खनिकर्म महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, कारण की त्यांनी ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे, त्यांनी चुकीच्या पद्धतीनं टेंडरची प्रक्रिया राबवलेली आहे आणि या टेंडरची प्रक्रिया राबवताना महाजनकोला याचं करोडो रुपयाचं नुकसान सोसावं लागत आहे. म्हणून आज आम्ही जय जवान जय किसानच्या मार्फत ही प्रेस घेण्यात आलेली आहे. राज्य शासनाकडे आम्ही हे सगळं पाठवणार आहे. मी आपण मागे जे हे केलेलं होतं मी सुभाष देसाईंना हे पत्र पाठवलं ऑलरेडी आणि आता हे जे डायरेक्टर मायनिंग महाजनकोचे आहेत मिस्टर जाधव त्यांना सुद्धा मी पत्र पाठवणार आहे. त्यांनी जर याच्यावर कारवाई नाही केली तर हाऊसमध्ये 3 अपक्ष आमदार याच्यावर प्रश्न उचलणार आहेत, त्याची तयारी पण सुरू झाली आहे, नाही तर आम्ही महाजनकोच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात सुद्धा गुन्हा दाखल करायला मागे पुढे पाहणार नाही. ताबडतोब त्यांनी ह्या मॉनिटरिंगचाही टेंडर आणि हा टेंडर कॅन्सल करावा अशी आमची मागणी आहे. हिंद एनर्जीने 1.75 MMT वॉश कोल के लिए ऑर्डर दिए हैं. प्रक्रिया पूरी तरह से त्रुटिपूर्ण है और महाजन को महाराष्ट्र राज्य खनन निगम हिंद ऊर्जा और ACB भारत के बीच एक आपसी कार्टेल का हिस्सा है. इससे हिंद एनर्जी को करीब 105 करोड़ रुपए और रिजेक्ट कोल से करीब 131 करोड़ रुपए का अतिरिक्त फायदा हुआ है. हिंद एनर्जी कंपनी को सालाना करीब 250 करोड़ रुपए का मुनाफा हो रहा है. चूंकि समझौता सिर्फ 5 साल का है, इस तरह के भ्रष्टाचार में करीब 1250 करोड़ रुपए लगे हैं. हमारा आरोप है कि इन सभी मामलों में हिंद ऊर्जा ACB इंडिया ने महाजन को और राज्य खनन निगम के नुकसान के लिए निविदा की अवधि और दर तय की है, इसकी जांच होनी चाहिए. ऐसी जानकारी पत्र परिषद के दौरान जय जवान जय किसान के अध्यक्ष प्रशांत पवार द्वारा दी गई. इस समय सचिव अरुण वांकर, विजय कुमार शिंदे, महादेवकर, रविंद्र इटकेलवार आदि उपस्थित थे. कैमरा पर्सन माइकल के साथ क्षितिजा देशमुख, BCN न्यूज़, नागपुर.